नमस्कार, मी विशाल पाटील। झिरो ओव्हर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। लोकसभेच्या निकालांचं विश्लेषण पूर्ण होण्याआधीच राज्यामध्ये विधानसभांना वेग आलेला आहे, कारण अवघ्या 3 महिन्यांवर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आलेली आहे आणि आता त्यामुळेच राज्यातल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीनं कामाला सुरुवात केली आहे। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, काँग्रेस पक्षासह जवळपास प्रत्येक राजकीय पक्षानं चाचपणी सुरू केली आहे आणि राजकीय बैठकांनी जोर धरलेला आहे। भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक आहे आणि उद्या महाराष्ट्र प्रभाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा भाजपच्या नेत्यांची बैठक असेल। तिकडे आजच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, तर आज सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या पक्षाच्या बैठकांचा धडाका लावला, ज्याची सुरुवात पिंपरीमधून झाली। महायुतीच्या बैठकांचं विश्लेषण करणार आहोतच, त्याचसोबत आपण महाविकास आघाडीमधील बैठकांचं सत्रही सांगतो, जिथं शरद पवारांनी कालपासून अजित पवारांसोबतच्या पुन्हा पक्षात घ्यायला सुरुवात केली, तिथे काँग्रेसनं लोकसभेच्या यशाची विधानसभेमध्ये पुनरावृत्ती करण्यासाठी दिल्लीमध्ये विशेष बैठकांचं आयोजन केलेलं आहे। तर उद्धव ठाकरेंनी गेल्या आठवड्यापासूनच पदाधिकाऱ्यांसोबत बैठका सुरू केल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुती असो की महाविकास आघाडी, दोन्ही आघाड्यांमधील प्रत्येक पक्षाच्या बैठकीमध्ये विधानसभेच्या जागांवरून दावेदारी सुरू झाल्याचंही समोर येत आहे। प्रत्येक पक्ष अमुक एक आकडा सांगतोय आणि त्यावरूनही संघर्ष होऊ शकतो का, की आकड्यांच्या चर्चा फक्त कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यापुरत्याच आहेत, या सगळ्याची चर्चा करणार आहोतच। मात्र सुरुवातीला आजचा पहिला प्रश्न आणि तो प्रश्न पाहण्यासाठी जाणार आहोत आपण आपल्या पोल सेंटरला। झिरो ओव्हर मध्ये आम्ही तुम्हाला विचारलेला आजचा पहिला प्रश्न, विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून कुणामध्ये जास्त मतभेद होतील असं वाटतंय? दोन पर्याय तुमच्या समोर आहे, अर्थातच महायुतीमध्ये की महाविकास आघाडीमध्ये। बैठकांच्या चर्चेची सुरुवात करूयात भाजपच्या बैठकीनं। महाराष्ट्रामध्ये लोकसभेला सर्वाधिक फटका भाजपला बसला, तोच फटका विधानसभेमध्ये बसू नये म्हणून पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या भाजपनं हालचाली वाढवल्या। उद्या पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि त्याआधीच आज राज्यामधील नेत्यांची बैठक पार पडली। सलग 2 दिवस चालवणाऱ्या याच मॅरेथॉन बैठकांमध्ये महाराष्ट्र भाजपचे 60 पेक्षा जास्त पदाधिकारी असणार आहेत, त्यात मंत्री, नेते, उपनेते, शहर आणि जिल्हा प्रमुख अशांचा समावेश असेल आणि याच बैठकांमधून विधानसभेचं विचार मंथन केलं जाईल। भाजपच्या मित्रपक्षांकडून विधानसभांच्या जागांवर दावेदारी सुरू झाली आहे आणि त्यामुळे भाजपच्या याच बैठकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी भाजपची बैठक होत असताना शिवसेनेचीही वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आलेली होती आणि या बैठकीला मंत्री, नेते, आमदार, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, प्रवक्ते देखील उपस्थित होते। या बैठकीमध्ये शिवसेनेकडून विधानसभेच्या 100 जागा लढण्याची तयारी सुरू झालेली आहे आणि त्यासाठी 100 निरीक्षक आणि तेवढेच प्रभारी सुद्धा नेमण्यात आलेले आहेत। प्रत्येक निरीक्षक आणि प्रभारी यांच्यावर जबाबदारी दिलेल्या एकाच मतदारसंघासाठी काम करणार आहेत आणि त्याचबरोबर आज घडीला भाजप आणि राष्ट्रवादीकडे असलेल्या जागांवर लक्ष द्यायचंही नाही आहे। याशिवाय बाकी जागांचा विचार करावा, तिथेच लक्ष केंद्रित करून निवडणुकीची तयारी करणार आहेत असे आदेशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले। इतकंच नव्हे तर शिंदेंकडून मुंबईमध्ये 17 जागा लढवण्याचा विचार आहे। सरकारी योजना सर्व मतदारसंघात पोहोचवा, सदस्य नोंदणीवर भर द्या, शिवसेना युवा सेना महिला आघाडी पदावर नेमणूक करा असे आदेश आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। तसंच पक्षांतर्गत वाद, नाराजी तसंच स्थानिक राजकारणाबाबतही माहिती घेण्यात आली आहे।
तर विधानसभा निवडणुकी संदर्भामध्ये भाजप शिवसेनेच्या आढावा बैठका सभा विशेष मोहीम घेणं सुरू असताना महायुतीमधला आणखी एक पक्ष राष्ट्रवादीनंही कंबर कसलेली आहे. लोकसभेत अवघ्या 6 जागा लढलेल्या अजितदादांच्या गटानं पुन्हा एकदा विधानसभेच्या 80 जागा लढणार असल्याचं जाहीर केलं. केवळ एवढंच नव्हे तर कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी राष्ट्रवादी विदर्भातल्या 20 जागा लढवण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं. राष्ट्रवादीनं 80 जागांची घोषणा करण्याची ही पहिली वेळ नाही आहे. याआधी देखील अनिल पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांनीही राष्ट्रवादी 80 ते 90 जागा लढणार असल्याचं वक्तव्य केलेलं होतं. अजित पवारांनी देखील पक्षाच्या बैठकीमध्ये बोलत असताना हीच री ओढलेली आहे आणि त्यामुळे लोकसभेत महायुतीकडून सर्वात कमी जागा लढणाऱ्या राष्ट्रवादीला विधानसभेमध्ये तरी मागणी केलेल्या जागा वाट्याला येतात का? लोकसभेच्या निकालानंतर संघाकडून वारंवार राष्ट्रवादीशी युतीवरून भाजपला मिळालेल्या कानपिचक्यांनंतर महायुतीमध्ये राष्ट्रवादीचा जागा वाटपात योग्य सन्मान राखला जाणार का ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान धर्मराव बाबा अत्राम यांनी जागा वाटपाबाबत नेमका काय दावा केलेला आहे तो दावा आता पाहूया. जवळजवळ 288 जागाचा चाचपणी करायचा असा प्रकारचा आमचा विचार झाला होता आणि त्या दृष्टिकोनातून सर्वे सुरू आहे. परंतु आमचा एकच आहे की टार्गेट आमचं आहे की 80 जागा आपण लढलं पाहिजे आणि 80 जागामध्ये 100% रिझल्ट आला पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे. जे जे इथले जे नेते असतील विदर्भातले जे 20 जागा आपल्याला लढायचं आहे तिथेसुद्धा आता 6 जागा आमच्या निवडून आलेल्या आहेत. त्या 6 जागा सोडून बाकीच्या 14 जागावर काय कोणाला उभा करायचा काय करायचं हे सगळं चाचपणी सुरू आहे आणि त्या दृष्टीने 100% येणारे सीटच आपण पक्षाकडून लढलं पाहिजे असं प्रकारचं आम्ही नेत्यांना सांगितलेलं आहे. दादांसोबत असलेल्या धर्मराव बाबा अत्राम यांनी 80 जागा लढण्याचा दावा केलेला असतानाच शरद पवारांसोबत असलेल्या अनिल देशमुखांनीच अत्रामांबाबत एक सूचक विधान केलेलं आहे. काय आहे ते विधान ते आता पाहूया. अरे बाबाला म्हणा तुझ्या मुलीपासून वाचून का म्हणा तू त्याची मुलगी आमच्याकडे येऊन राहिली. खर तर महायुतीसाठी आजचा दिवस बैठकांचाच ठरला. काय काय घडलेलं आहे महायुतीच्या या बैठकांमध्ये हेच जाणून घेण्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या गेस्ट सेंटरला, ज्या ठिकाणी आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी निलेश बुधावले. निलेश, झिरो अवरमध्ये आपलं स्वागत. संपूर्ण महाराष्ट्र या क्षणाला पाहतोय. महायुतीच्या बैठका ज्या सुरू आहेत या महायुतीच्या बैठकांमध्ये आज नेमकं काय काय घडलं? विशाल, सध्या भाजपची जी बैठक आहे ती अद्याप सुरू आहे. साधारणपणे 10 वाजेपर्यंत ही बैठक सुरू राहील अशा पद्धतीची माहिती मिळते आहे. भाजपच्या वतीनं आज जवळपास 144 जागांचा आढावा घेण्यात आला आहे आणि उद्याही 144 जागांचा आढावा घेतला जाणार आहे. एकंदरीतच 288 जागांचा आढावा भाजपच्या वतीनं घेतला जातोय आणि त्यानुसार कोणकोणत्या मतदारसंघामध्ये भाजप स्ट्रॉंग आहे, कोणकोणत्या मतदारसंघामध्ये इतर आपल्या घटक पक्ष आहेत त्यांच्याशी आपण जुळवणी करून आपले उमेदवार उभे करू शकतो या संदर्भातला आपल्या प्रभारींसोबत आढावा सुरू असल्याची माहिती मिळते. आज आणि उद्या ही बैठक असेल आणि 21 तारखेला पुण्यामध्ये एक महत्वाची बैठक पार पडणार आहे ज्याला थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असणार आहेत. पक्षाची अंतर्गत बैठक आहे आणि या बैठकीमध्ये विधानसभेच्या जागांसंदर्भामध्ये अंतिम चर्चा होईल अशी देखील माहिती मिळताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबा अत्राम यांना स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जवळपास 80 जागा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील 288 जागांचा आढावा घेतला जाणार आहे. प्रत्येक मतदारसंघ तपासले जाणार आहेत आणि त्यानंतर 80 ते 85 जागा लढण्यासंदर्भामध्ये प्रयत्न सुरू आहेत अशी देखील माहिती आपल्याला समोर येते. एकनाथ शिंदेची शिवसेना देखील यामध्ये मागे नाहीये. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं 110 विधानसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवलेत. या विधानसभा मतदारसंघामध्ये आता निरीक्षक देखील नेमण्यात आलेत आणि त्यांच्यावर प्रभारी देखील नेमण्यात आलेले आहेत. निरीक्षकांना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत, आपल्याला दिलेल्या विधानसभा मतदारसंघावर फोकसली काम करा, इतर मतदारसंघांमध्ये दखलअंदाजी नको, जेणेकरून आपले जे मित्र पक्ष आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप यांना अडचणी होणार नाही त्याची काळजी घ्या. विधानसभा निवडणुकांच्या तयारीला महायुतीमधील तिन्ही पक्ष आहेत ते तयारीला लागलेले आहेत आणि त्यांचा फॉर्म्युला यावरती तुमचं लक्ष देखील अशाच प्रकारे असू द्या. तुर्तास दिलेल्या अपडेटसाठी धन्यवाद. तर महायुतीप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये आता महाविकास आघाडीचंही मिशन विधानसभा सुरू झालेलं आहे. पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर
काँग्रेसमध्ये देखील राजकीय हालचालींना वेग आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर 19 जुलै म्हणजेच उद्या मुंबईमध्ये काँग्रेसच्या 2 बैठका होणार आहेत. काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल आणि प्रभारी रमेश चेन्नीथलांसोबत सकाळी 10 वाजता गरवारे क्लब इथे बैठक होईल. त्याला राज्यामधील प्रमुख नेते उपस्थित राहतील आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता प्रदेश काँग्रेसचं मुख्यालय असलेल्या टिळक भवन इथे जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा प्रभारी, खासदार, आमदार, आघाडी संघटनांचे प्रमुख यांची संयुक्त बैठक होईल. या बैठकींमध्ये विधानसभेला कोणत्या जागा काँग्रेसनं लढवाव्या याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिलेली आहे. याशिवाय विधान परिषद निवडणुकीमध्ये फुटलेल्या आमदारांवरही याच बैठकीमध्ये चर्चा होऊन तातडीनं कारवाई होण्याची देखील शक्यता आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तर राज्यामध्ये 100% सत्ता परिवर्तन होणार आहे असा विश्वासही व्यक्त केलेला आहे. ते काय म्हणतायत पाहूया. बैठका सगळ्यांच्या सुरू झालेल्या आहेत. पक्षाच्या कामं आता सुरू झाल्या आहेत. निवडणुका जवळ आलेल्या आहेत. जो तो पक्ष आपल्या पद्धतीनं काम करतो आहे. इलेक्शनमध्ये काँग्रेसच्या बाजूनं सगळं वातावरण आहे आणि अशा स्थितीमध्ये राज्यामध्ये सत्ता परिवर्तन हे 100% होणार, त्यामुळे या बैठकांना आता जोर आलेला आहे. सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करतायत. मुंबई कुणाची हा प्रश्न लोकसभेपुरता निकाली निघालेला होता. मुंबईमधील 6 पैकी 4 जागांवर उबाठा शिवसेनेनं उमेदवार उभे केले होते आणि त्या 4 पैकी 3 जागा जिंकत ठाकरेंनी आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं होतं आणि त्या कामगिरीमुळे विधानसभेसाठी ठाकरे सेनेचा विश्वास आता वाढलाय आणि त्यामुळे मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यास ठाकरे गट आग्रही आहे. मुंबईमधील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी किमान 25 जागा लढवण्याची तयारी आता उबाठा शिवसेनेनं केलेली आहे. वांद्रे पूर्वमधून आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ वरुण सरदेसाई लढू शकतात. तिथे सध्या भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आमदार आहेत. तर दहिसरमधून दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाची चर्चा आहे. मुंबईमधील कोणत्या 25 जागांवर उबाठा शिवसेनेनं तयारी सुरू केलेली आहे ते तर आपण पाहणार आहोतच. बरं, आता थोडं 2019 वरती आपण लक्ष केंद्रित करूया. 2019 साली युतीमध्ये लढताना 36 पैकी 19 जागा शिवसेनेनं लढवल्या होत्या तर 17 भाजपनं. यावेळी महाविकास आघाडी असो की महायुती, जागा वाटप करताना मुंबई महापालिका निवडणुकांचा सुद्धा विचार केला जाईल हे नक्की आणि त्यामुळे मुंबई ही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, म्हणजेच ठाकरेंचा बालेकिल्ला आहे हे अधोरेखित करण्याचा उद्धव ठाकरे यांचा विशेष प्रयत्न असेल. मुंबईतील तयारीवर, जागा वाटपाच्या सगळ्या चर्चांवरती खासदार संजय राऊत यांनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूया. आम्ही 288 जागांचं असेसमेंट करतो. राष्ट्रवादी काँग्रेस हे सुद्धा 288 जागांवर चाचपणे अभ्यास करतात आणि काँग्रेस पक्षसुद्धा 288 जागांचा अभ्यास करतो. हा अभ्यास तिघांचाही पूर्ण झाल्यावरती आम्ही तिघे एकत्र बसतो आणि त्यानंतर आम्ही ठरवतो की कोणी कुठे किती कशा जागा लढायच्या आणि जो जिंकेल त्यालाच ती जागा मिळेल हे आमचं सूत्र आहे जे लोकसभेला होतं. आणि आता वेळ झालेली आजच्या भागामधील विधानसभा निवडणुकी संदर्भातील प्रश्नाकडे वळण्याची. आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला. आज आम्ही आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला होता झिरो अवरमध्ये, तो म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून कुणामध्ये जास्त मतभेद होतील असं तुम्हाला वाटतं. 2 पर्याय तुमच्यासाठी होते, महायुती आणि महाविकास आघाडी. त्यावरती सोशल मीडियावरती तुम्ही कशाप्रकारे व्यक्त झालेला आहात. एक्सवरती शरद सोळंके म्हणतात, महायुती आणि महाविकास आघाडी दोघांमध्ये मतभेद तर आहेतच पण राज्यात जनादेशाचा अनादर सुरू असल्यामुळे जनता द्विधा मनस्थितीत आहे. त्यानंतर शिवप्रसाद पवार लिहितात, महायुतीमध्ये जास्त मतभेद होतील कारण भाजप 180 जागा लढण्याच्या तयारीत आहे. राहिलेल्या जागांवर 2 पक्ष लढणार त्यामुळे जास्त मतभेद होतील. यूट्यूबवरती संदीप जाधव म्हणतात, सर्व पक्षांनी स्वतंत्र लढावं तेव्हा खरी ताकद कुणाची ते कळेल.
तर फेसबुकवरती मारुती प्रक्षाळे म्हणत आहेत. कदाचित महायुतीमध्ये जास्त होईल, त्याचं कारण की भाजप आजही स्वतःला मोठा भाऊ मानत आहे. इंस्टाग्रामवरती ज्ञानेश्वर बरसाले म्हणत आहेत, महाविकास आघाडीमध्ये जास्त मतभेद होतील. तर एकंदरीतच या प्रतिक्रिया आपण पाहून झालेल्या आहेत आणि याच संदर्भामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विधानसभा जागा वाटपांबाबत सुरू असलेल्या बैठका, सुरू असलेले दावे प्रतिदावे, प्रत्येक पक्षाची त्यांच्या पातळीवर सुरू असलेली तयारी, या सर्व घडामोडींबाबत सविस्तर चर्चेसाठी झिरो अवरमध्ये आज आपण आमंत्रित केलेलं आहे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि काँग्रेस मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे. तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत. महायुतीच्या बैठकांचं खरं तर साधारण सत्र सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, ज्याचे अपडेट आत्ताच महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवले. केशवजी, मला तुम्हाला विचारावं असं वाटतंय की महायुतीतील जागा वाटपाचा तिढा, एकमेकांवरती केलेले जागा वाटपासंदर्भातले दावे प्रतिदावे, निर्विघ्नपणे जागा वाटप पार पडणार का? 100% जागा वाटप निर्विघ्नपणे पार पडणार याबद्दल कुणाच्या मनात शंकाचं कारण नाही. आपण लोकसभेला सुद्धा बघितलं की लोकसभेला सुद्धा कोणत्याही प्रकारचे अनेकांनी अनेक देव पाण्यात भिजवून ठेवले होते, विशेषतः काँग्रेस उभाठा आणि शरद पवार गटाने. अगदी या महायुतीमध्ये काहीतरी मतभेद होतील, भांडणं होतील, अशा पद्धतीचे आडाखे बांधत आणि बघा बघा यांच्यात कशी भांडणं होती, या पद्धतीचे आडाखे बांधत देव पाण्यात बुडवून ठेवले. पण म्हणजे देव मानतात की नाही मला माहिती नाही, कधी अन्य काही असतील त्यांचे, पण ठीक आहे. पण त्यामुळे कारण देव हिंदूंचा देव असतं तर बाकी त्यांचं माहिती, पण त्यातलं असं आहे की पण त्यावेळी सुद्धा लोकसभेला सुद्धा महायुतीमध्ये जागा वाटप शिस्तीत झालं. या उलट महाआघाडीमध्ये सांगली जागा काँग्रेसने विचारता त्या उभाठ्याने परस्पर जाहीर केली, भिवंडी जागा शरद पवारांनी परस्पर जाहीर केली, हे आपण चित्र बघितलं. स्वाभाविकपणे आता विधानसभेचा प्रश्न येतो, विधानसभेच्या वेळी सुद्धा तिन्ही पक्षाचे नेते असं आहे की काही कुठल्या कार्यकर्त्यांनी एखादी भूमिका मांडणं, एखादं विधान करणं, यापेक्षा तिन्ही पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, प्रमुख नेते, मग त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले प्रमुख नेते माननीय देवेंद्रजी, दुसरे त्याशिवाय महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, हे तिघ जण या सगळ्या तिघांच्या तिघांमध्ये एकत्र बसतील, केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करतील आणि मला नक्की खात्री आहे, मला विश्वास आहे की या सगळ्या प्रकारामध्ये येत्या आगामी काळामध्ये लवकरात लवकर जागा वाटपाचा तिढा सुटलेला. पण जागा वाटपाबाबत जे दावे प्रतिदावे केलेले जाताना पाहायला मिळत आहेत, शिंदेगट म्हणतोय 100 पेक्षा जास्त जागा, 130 पर्यंतच्या जागा, तुमचे नेते म्हणतात की आम्हाला साधारण 150 पेक्षा म्हणजे 170 ते 180 जागा. नक्की नक्की मी आपल्याकडे येतोय. आणि अजित दादांचं म्हणणं आहे आम्हाला देखील 80 ते 100 जागा अपेक्षित आहेत, मग अशा वेळेला हा तिढा कसा सुटेल? असं आहे की जोपर्यंत जागा वाटप होत नसतं, जोपर्यंत तिघे एकत्र बसत नसतात, त्याही त्या तिन्ही पक्षांचे नेते, मगाशी मी सांगितलं तिन्ही पक्षाचे आमदार नेते जे असतील ते वेगळी विधानं करतात, त्या विधान आणि तो आक्षेप घेण्याचं कारण नाही. आज भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या 288 जागा या भारतीय जनता पार्टीने लढवल्या पाहिजेत, स्वबळावर लढवल्या पाहिजेत आणि भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आज भूमिका आहे. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पाहिजेत ही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका आहे. पण ज्यावेळी तीन नेते एकत्र बसतील आणि या तिन्ही पक्षाच्या नेत्यांना आपल्या पक्षाला अधिक जागा मिळायला पाहिजेत असं वाटणं, यामध्ये गैर असण्याचं काही कारण नाही. बरं, केशव, मला विश्वासला मुद्दा निश्चित कळलेला आहे. अतुलजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की देव पाण्यात ठेवणं असेल, मुख्यमंत्री पदावरून केशवजींनी आत्ता केलेला दावा असेल, महाविकास आघाडीतही कुठे वेगळं चित्र आहे, तिथेही जागा वाटपावरून एकमेकांवरती दावे प्रतिदावे होतीलच. असं आहे की देवांनी यांना पाण्यात बुडवून बुडवून चांगला ठेचलेला आहे, तरी पण यांचं तेच सुरू आहे की राजकारणामध्ये देवाचा धर्माचा वापर. आणि अभिमुक्तेश्वरानंद ते तर आपले प्रमुख आहे, त्यांनी कान चापले तरी पण त्यांचं हेच सुरू आहे. जनतेचे रोटी कपडा मकान आरोग्य शिक्षण ह्याच्याशी यांचं काही देणं घेणं नाहीये, तर हे एक स्पष्टपणे जे आहे ते समोर आलेलं आहे. आता रातराला प्रश्न, यांना 360 जागा लागतील, माहित नाही कुठल्या राज्यात आणतील, तर 360 जागांचं कॅल्क्युलेशन यांनी मांडलेलं आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. तो महायुतीमध्ये त्यांनी काय करावं, कुणी किती लढावं, याच्याशी आमचं काही देणं घेणं नाहीये. पण एक विस्तृत असा चांगला कार्यक्रम आणि महाविकास आघाडीमधलं जे सूत्र पहिले पण आमचं लोकसभेमध्ये होतं की जो जास्त जागा जिंकू शकेल, जो जिथे जिंकू शकेल, ज्याची विनॅबिलिटी आहे, तो क्रायटेरिया ठेवून आम्ही जे आहे त्या निवडणुकीला समोर जाऊ. तर एक महत्वाची गोष्ट की प्रोग्राम, लोकांचे प्रश्न, निवडणुका झाल्यावर सत्ताधारी लोक गेले होते तिकडे अमेरिकेमध्ये वगैरे, इकडे जास्त होऊन असल्यामुळे थंड यायला, आमची लोक मात्र आमचे प्रदेशाध्यक्ष, आमचे
गटाने आमचे विधान मंडळाचे नेते थोरात साहेब एलओपी हे सगळे मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांसोबत होते हे सगळ्या महाराष्ट्रानी पाहिलेलं आहे. त्यामुळे आमच्या जो कार्यक्रम आहे महाराष्ट्राला पुढे कसं जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगा अतुलजी. सांगितलं ना मी फॉर्म्युला तुम्हाला, एकदम सोपा फॉर्म्युला आहे. जो जिथे जिंकू शकतो तिन्ही पक्ष 288 जागावर चाचपणी करत आहेत. त्याचे मुख्य दोन उद्देश आहे की कुठे आपली मदत मित्रपक्षाला होऊ शकते, कुठे मित्रपक्षाची मदत आपल्याला होऊ शकते याचं असेसमेंट येईल. नंबर दोनचं असेसमेंट की कुठे कोणता पक्ष जिंकू शकतो, कोणत्या पक्षाचा कॅन्डिडेट कुठे जिंकू शकतो हे येऊ शकतं. शेवटी 2-4-5 जागांमध्ये कुठं ना कुठं मतभेद होत असतात. प्रत्येकाला वाटतं आपण लढलं पाहिजे. त्या गोष्टीला काही मतभेद आहे असं म्हणता येणार नाही. आम्ही सांगलीचं काढलं आता केशवजींनी, आता बाकीच्या गोष्टी त्यांच्या काळात होतात, पण तरी पण आम्ही जे आहे ती जागा जिंकून दाखवलेली आहे, यांच्याकडे काही गेली नाही. त्यामुळे जनमत हे जुमलेबाज खोटं बोलणे आणि सातत्याने जनतेची फसवणूक करणे आणि केवळ श्रीमंतांसाठी काम करणे नाही, पण बाळासाहेब ठाकरे गटानं सांगलीमध्ये जे केलं किंवा भिवंडीतल्या जागेचा केशवजींनी जो मगाशी उल्लेख केला की परस्पर आपले कॅन्डिडेट निवडणुकीसाठी घोषित करून टाकणं असं परत झालं तर काँग्रेस काय करणार. मी तुम्हाला काय सांगितलं की 2-4-5 जागांवर कमी जास्त होत असतं. बर, इकडे 360 जागा कुठून आल्या असा एवढा मोठा काही प्रश्न आमच्या समोर नाहीये. प्रश्न महाराष्ट्र समोर हा आहे की महाराष्ट्रातून उद्योग घालवले, दिल्ली दरबारात मुजरे घालू घालू महाराष्ट्रातले उद्योग घालवले, किती बरेच उद्योग घालवले महाराष्ट्राचं, मुंबईचं जे आर्थिक राजधानी करण्याच्या गोष्टी केल्या, पण पुढे त्यांनी सगळं जे आहे गुजरात मधली गिफ्ट सिटी जी आहे त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी सगळ्या हे झाले. निवडणुकांसंदर्भातले मुद्दे केशवजी मी आपल्याकडे येतो. तिढा सोडवणं महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसाठी अतिशय महत्वाचं असताना जो आपण बघतो की प्रत्येक वेळेला मांडवातून जात असताना मानापमान नाट्य होत असतं, मात्र लोकसभेच्या बोहल्यावर चढण्याआधी तुम्हाला ते सगळं निस्तरावं लागणार आहे केशवजी. नाही मला खरंच हसू आलं अतुलजी. अतुलजींना कदाचित त्यांना उद्धव ठाकरे कुणासोबत हे माहिती की नाही माहित नाही. ज्यावेळी निवडणूक झाल्यानंतर सुट्टी आराम करायला उद्धव ठाकरे परदेशात गेले होते, महायुतीचे नेते इथेच होते, उलट एकनाथ शिंदे साताऱ्यात शेती करायला गेले होते, देवेंद्रजी इथे होते, सगळे तिथे होते. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमके कुठे आहेत हे त्यांना आता अतुल अंडेंना आमच्या मित्रांना माहिती नसावं. एक दुसरं त्यातलं असं आहे की काय ते मगाशी म्हणाले की 388 जागा कुठून आणल्या. 388 ने आताच नाना पटोले म्हणतात आम्ही 120 खाली जागा लढवणार नाही, आम्ही मोठे भाऊ आहोत. ही नाना पटोलेची काँग्रेसची भूमिका आहे. रोज आम्ही बातम्या वाचतो त्याबद्दल राहुल गांधींनी काय सांगितलं नाना पटोलेंना वगैरे बातम्या वाचतो. त्यामुळे मुळामध्ये या विषयातली काँग्रेस आतापासूनच बरं. तिसरं सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची आजची बातमी मोठी बातमी दस्तूर खुद्द शरद पवार यांनी आज सांगितलं, कालच्या पत्रपरिषदेत सांगितलं की विधान परिषदेसारख्या महत्वाच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही एकत्रित रणनीती करू शकलो नाही, त्यात अयशस्वी ठरलो, म्हणून तिसरा कॅन्डिडेट पडला. हे सगळ्यात महत्वाचं माननीय शरद पवारांचं विधान आता यांना मान्य नाही का. तिन्ही पक्षामध्ये विसंवाद आहे महाआघाडीतल्या, एकमेकांचं एकमेकांमध्ये संवाद साधायला तयार नाही हे आता दस्तूर खुद्द माननीय शरद पवार यांनीच आज सांगितल्यानंतर. आम्ही तर म्हणायचं आमची तर गोष्टच वेगळी आहे, पण आता ही लोक सांगतायत. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या विषयामध्ये महाआघाडीतला गोंधळ हा पुढच्या काळात भरपूर दिसणार आहे. त्याच्या उलट या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने महायुतीचे नेते एकत्र बसत आहेत, तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी कुठलंही वेळवाकडे विधान केलं नाही. त्या बाकीचे कार्यकर्ते बोलतील, प्रवक्ते बोलतील की आमदार आपल्या भावना मांडल्या असतील, पण तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आणि उत्तर देतील आता आपल्याला. अतुलजी बोला. नाही मला याच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही की यांच्या मीटिंग मध्ये सर्वांना ताकीद देण्यात आली की एक दुसऱ्याच्या पक्षाच्या विरोधात बोलू नये. तरी पण विवेक नावाचं जे मुखपत्र आहे साप्ताहिक जे आहे RSS त्यांनी मात्र यांना कानपिचक्या ज्या आहेत त्या पुन्हा दिल्याच आहे. काल काय म्हणाले मोहन भागवतजी ते पण पाहिलं. त्यांनी सांगितलं नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांबद्दल काय बोलले काल आपण ते पाहिलेलं आहे. मला त्याच्यामध्ये जायचं नाही आहे. दुर्दैव हे आहे की भाजप आणि महायुती महाराष्ट्राच्या प्रश्नासंदर्भात बोलत नाही, हे खोटं बोलतात. यांनी काल जे सर्वात मोठं खोटं बोलले देवेंद्र फडणवीस त्यांनी ऑक्टोबरमध्ये सांगितलं होतं आम्ही आंदोलन केल्यानंतर की कंत्राटी पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये भरत्या होणार नाही. मग 12 जुलैला यांनी सगळ्या मेडिकलच्या ज्या नियुक्त्या आहेत वर्ग क आणि वर्ग ड च्या आरोग्य विभागातल्या त्या यांनी कंत्राटी पद्धतीने 6,880 जागा काढल्या. म्हणजे सातत्यानं महाराष्ट्रातल्या तरुणांची फसवणूक करणे, शेतकऱ्यांची फसवणूक करणे हे सुरू आहे. ज्यांच्यासमोर कुठला प्रोग्रामच नाही आहे. आम्ही प्रोग्राम घेऊन बोलतो आहे कसे काय उद्योग जातात आणि तुम्ही ते मुजरे घालता का. मुजरा हा शब्द पंतप्रधानांनी वापरला म्हणून मी वापरतो आहे. त्याच्यावर या महाराष्ट्रातले नेते जाऊन तिथे
हे सांगू शकत नाही का की सगळं क्लस्टर इंडस्ट्रियल क्लस्टर सर्वात जास्त डेव्हलप असलेल्या महाराष्ट्रातून जर गुजरातमध्ये जात असेल तर आम्हाला गुजरातचा प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे की महाराष्ट्राला संपूर्ण गुजरात ओढण्याचा प्रयत्न होतोय. प्रॉब्लेम हा आहे की जगभरामध्ये मुंबईमध्ये जे आहे म्हणजे सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ज्या आहेत त्या मुंबईत आहेत, पण इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर जे आहे ते मात्र जबरदस्त. अतुलजी नक्की आपल्याला वेळेची मर्यादा आहे. केशवजी जागा वाटपाचा तिढा योग्य रीतीने सुटून योग्य ते कॅन्डिडेट्स या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेसमोर उभे राहणार का? केशवजी थोडक्यात. 100% दोन मुद्दे मला मांडायचे. पहिलं तर जागा वाटपाचा मुद्दा मी सांगितला की त्या संदर्भातले योग्य उमेदवार वेदांता फॉक्सकॉन आपल्याला सगळी चर्चा होईपर्यंत जागा वाटप झालेलं असेल इतक्या सहजतेने जागा वाटप. एक दुसरं या संदर्भातलं काँग्रेसचं खोटं बोलणं हे महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे महावेदांत गेले. सगळे प्रोजेक्ट महाराष्ट्राचा सर्वाधिक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्याला काँग्रेसचा पाठिंबा होता त्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्र आपण याची श्वेत पत्रिका निघाली आहे. सगळे प्रोजेक्ट महाविकास आघाडी सरकारचा कार्यकाळ गेले त्याच्याबद्दलचा फॉलोअप. अतुलजी निर्विघ्नपणे महाविकास आणि महायुती आघाडीचं जागा वाटप व्हावं हे काय चाललं अतुलजी आपण करूयात. महाविकास आघाडीचं जागा वाटप तुमची एका महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये का आलं होतं हे सांगितलं पाहिजे. ते सांगायला तयार नाही. ते उगाच खोट्या पद्धतीने खोटं बोलणं हे काँग्रेस. राहुल गांधी खोटं बोलतात बरं नक्की. विधानसभा निवडणुकांसाठी हे मुद्दे आपण अशाच प्रकारे असू द्या कारण यावरती अनेक वेळेला आपल्याला चर्चा करायची आहे. मात्र वेळेची मर्यादा असल्यामुळे आजच्या या चर्चेमध्ये मी आपल्या दोघांनाही तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि चर्चा केलीत त्यासाठी धन्यवाद. तर विधानसभा निवडणुकीच्या प्रश्नावरती तुम्ही दिलेला कौल आता आपण पाहणार आहोत आणि तो कौल पाहण्यासाठी आपण जाणार आहोत थेट आपल्या पोल सेंटरला. तर महाराष्ट्रानं आज काय कौल दिलेला आहे? आम्ही विचारलेल्या पहिल्या प्रश्नाला युट्यूबवरती मतं प्राप्त झालेली आहेत 62,000 मतांपैकी महायुती असं म्हणणं आहे 73% जनतेचं. 27% म्हणते आहे महाविकास आघाडी. एकूण मतं 3,000 आपल्याला इंस्टाग्रामवरती प्राप्त झालेली आहेत. महाराष्ट्राचा कौल काय सांगतोय? महायुती असं म्हणणं आहे 65% जणांचं, महाविकास आघाडी म्हणतात 35%. त्यानंतर फेसबुक एकूण मतं 1,500, महाविकास आघाडी असं म्हणणं आहे 47% जनतेचं, महायुती म्हणतात 53%. तर एक्सवरती महायुती आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये महायुतीला कौल दिलेला आहे 64%, महाविकास आघाडी 36% असं म्हटलं जात आहे. राज्यामध्ये आणि देशामध्ये कुणाचंही सरकार आलं तरी मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे सरकारच असायचं हे समीकरण अनेक दशकं सुरू होतं. सुरुवातीला काँग्रेसनं, नंतर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं, किंवा अगदी तेव्हा मित्रपक्ष असलेल्या भाजपनं सुद्धा या समीकरणाला कधी धक्का लावायचा प्रयत्न केला नाही आणि त्यामुळे मुंबईवर ठाकरेंच्या शिवसेनेची पकड मजबूत राहिली. निवडणूक विधानसभेची असो की लोकसभेची मुंबईकरांचा कल शिवसेनेकडे राहिला. कधी मराठी विरुद्ध दाक्षिणात्य, कधी मराठी विरुद्ध गुजराती, तर कधी मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रवास सुरू होता. तो आता उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये जो मोदी विरोधी किंवा जो भाजप विरोधी तो सोबत या मार्गावर येऊन ठेपलाय. महाविकास आघाडी सोबत आल्यामुळे यापूर्वी एखाद्या कट्टर शिवसैनिकानं कधी स्वप्नातही विचार केला नसेल इतकी मुस्लिम मतं लोकसभेला ठाकरेंसोबत आली आणि त्यामुळे त्यांच्यासमोर फक्त भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं आव्हान नसेल तर मित्रपक्षांचंही बारीक लक्ष असेल. लोकसभेतील चित्र विधानसभेला मुंबईमध्ये कायम राहील अशी अपेक्षा ठाकरे सेना करत असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.